14 जानेवारी 2021 गुरुवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती। या दिवसापासूनच उत्तरायणास प्रारंभ होतो। मित्रांनो, मकर संक्रांतीच्या या पावन दिवशी आपण कोणत्याही गरीबास, कोणत्याही गरजूस या तीन वस्तूंचं दान अवश्य करा। या तीन वस्तूंचं दान करण्याने आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, गरिबी कायमची निघून जाते। मात्र लक्षात ठेवा, दान करताना ते नेहमी सतपात्री करावं। म्हणजेच ज्या व्यक्तीस खरोखर गरज आहे, आवश्यकता आहे, जी व्यक्ती खरोखर गरीब आहे, अशा व्यक्तीस केलेलं दानच आपल्या पदरी पुण्य देत असतं। मित्रांनो, यापैकी जी पहिली वस्तू आहे ती आहे गुळ। आपण या मकर संक्रांतीच्या शुभदिनी कोणत्याही गरिबास गुळाचं दान अवश्य करा। प्रत्येकाच्या घरात गुळ उपलब्ध असतोच। हिंदू धर्मशास्त्रानुसार मकर संक्रांतीस गुळाचं दान केल्याने आपल्या कुंडलीतील सूर्य मजबूत बनतो, सोबतच गुरुग्रहसुद्धा मजबूत बनून जीवनातील गरिबी, दरिद्रता, कंगाली दूर होते। आपल्या जीवनात, आपल्या घरात धन, वैभव, पैसा येऊ लागतो। सूर्य मजबूत बनल्याने समाजामध्ये मान सन्मान सुद्धा वाढतो। केवळ पैसाच नव्हे तर सुखाची प्राप्ती करण्यासाठी सुद्धा आपण मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी या गुळाचं दान अवश्य करावं। दुसरी वस्तू आहे तीळ। तीळ दोन प्रकारचे असतात, पांढरे तीळ आणि काळे तीळ। आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी दोन्ही प्रकारच्या तिळांचं दान करू शकता। मात्र त्यातल्या त्यात काळ्या रंगाचे तीळ अत्यंत प्रभावशाली मानले जातात आपल्या जीवनातील शनिदोष दूर करण्यासाठी। जर तुमच्या जीवनात वारंवार अडचणी येतात, खूप संकट येतात, वारंवार अपघात होतात, तर लक्षात घ्या, कदाचित तुमच्या जीवनामध्ये शनिदोष, शनीची साडेसाती, शनीची अंतर्दशा, महादशा किंवा ढैया असू शकते। या शनिदोषांमुळे जीवन खडतर बनतं, जीवन जगणंसुद्धा नकोसं वाटतं। मित्रांनो, अशावेळी या शनिदोषातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्याही गरिबास तिळाचं दान अवश्य करा। काळे तीळ कोणत्याही पात्रात, म्हणजे कोणत्याही भांड्यात भरून त्या भांड्यासहित जर हे दान आपण केलं तर आपल्या जीवनातील शनीचा प्रकोप कमी होतो, शनी कृपेने आपलं जीवन सुखमय बनतं। मित्रांनो, काळे तीळ केवळ शनिदेवासच नव्हे तर सूर्यासुद्धा अत्यंत प्रिय आहेत। सूर्यदेवांची कृपा प्राप्त होऊन आपल्या जीवनात मान सन्मानाची प्राप्ती करण्यासाठी, सूर्यासमान तेजस्वी जीवन जगण्यासाठी आपण काळ्या तिळांचं दान अवश्य करा। आपण पांढरे तीळसुद्धा दान करू शकता। काळे तीळ कोणत्याही पूजेच्या दुकानात किंवा किराणा मालाच्या दुकानात अगदी सहजासहजी मिळून जातात। मित्रांनो, तिसरी जी वस्तू आहे ती आहे मीठ। आपण कोणत्याही गरिबास गरजूस मिठाचं दान अवश्य करा। आपल्या जीवनात जर तुमच्या घरावरती किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीस नजर लागलेली असेल, नजर दोष असेल, जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या बाधा असतील, कुणी काही केलेलं असेल, तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी आपण मिठाचं दान करा। जर समोरची व्यक्ती मीठ स्वीकारण्यास तयार नसेल तर अशावेळी खारट चवीच्या वस्तू, खारट असणाऱ्या कोणत्याही वस्तूंचं दान केलं तरी सुद्धा चालेल। सर्व प्रकारच्या बाधातून आपल्याला नक्की मुक्ती मिळेल। मित्रांनो, या वस्तूंसोबतच अजूनही काही वस्तू आहेत की ज्यांचं दान केल्याने आपल्या पदरी पुण्याची प्राप्ती होते, घरात धन, वैभव, सुख समृद्धी निर्माण होते। या वस्तू आहेत तूप, गोमातेचं, गाईचं तूप आपण दान करू शकता गरिबांना अंथरण्या पांघरण्यासाठी। कारण हिवाळा ऋतू आहे, प्रचंड थंडी असते आणि म्हणून अंथराईचे पांघरायचे कपडेसुद्धा आपण त्यांना दान करू शकता। अन्नदानसुद्धा अत्यंत पुण्यदायी मानलं जातं। तर मित्रांनो, या वस्तूंचं दान या मकर संक्रांतीच्या निमित्ताने नक्की करा। आपल्या सर्वांच्या जीवनात भगवान सूर्यदेवांच्या कृपेने सुख समृद्धी नांदू याच मनोकामनेसह। धन्यवाद। ओम नमो नारायणा।